नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण खांदेशी स्पेशल झटपट तयार होणारी शेवभाजी बघणार आहोत त्यासाठी कढईत मी तीन चमचे तेल गरम करून घेतला आहे त्यातच मध्यम साईजचे तीन कांदे असे उभे बारीक पातळ काप करून घेतले आहेत कांदा थोडासा तांबूस रंगावरती झाल्यावर लसूण आणि खोबरं घालायचं खडे मसाले मी घेतले आहेत एक इंच दालचिनी पासा काळी मिरी दोन तीन लवंग आपण खडे मसाले खोबरा आणि कांदा छान तांबूस रंगावरती भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटे छान भाजून झाल्यावर गॅस बंद करून हे वाटण संपूर्ण थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊयात मी वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे परत तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावरती ह्या जे आपण वाटण केलं आहे ते वाटण घालूयात तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून झाल्यावर एक टोमॅटो मी बारीक प्युरी करून घेतली आहे ती घालूयात आणि छान मिक्स करून घेऊ टोमॅटो ऑप्शनल आहे आता छान परत तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिटे परतून घेऊयात दोन ते तीन मिनिटे परतून झाल्यावर मसाले घालूयात काळा मसाला दोन चमचे मी घातला आहे गरम मसाला एक चमचा घालूयात जिरेपूड अर्धा चमचा मिक्स करून घेऊ गरम मसाला किंवा गोडा मसाला कोणताही चालेल पाव चमचा हळद घालूयात तिळ दोन चमचे घातला आहे तीळ पण ऑप्शनल आहे पण बारीक केलेलं तिळ मी दोन चमचे घातला आहे भाजून बारीक करून घ्यायचं परत छान मसाल्यांना तेल सुटेपर्यंत दोन मिनिटे परतून घेऊया बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं कोमट पाणी घालूया जास्त गरम किंवा जास्त थंड घालू नका कोमट पाणी घातलं की पटकन आपल्या आमटीला उकळी येते आपल्याला हवं तसं आवश्यकतेप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालू आणि पाच ते सहा मिनिटे ही तरी छान शिजवून घेऊ बारीक गॅसवरती शिजवायची गॅस मोठा करायचा नाही पाच ते सहा मिनिटे मी छान तरी शिजवून घेतली आहे आपली शेवभाजीची तरी छान तयार झाली आहे गॅस बंद करूयात आणि वरून कोथिंबीर घालूयात वरून कोथिंबीर घातल्यामुळे टेस्ट छान येते मस्त दाटसर आपल्या शेवभाजीचा रसा तयार झाला आहे अशा पद्धतीने झटपट होणारी शेवभाजी नक्की ट्राय करून पहा डिशमध्ये काढून घेऊयात जेवण करते वेळी शेव घ्यायची अशी कढईमध्ये शेव जर घातली तर जेवण करेपर्यंत नरम पडू शकते आणि खाताना टेस्ट छान येत नाही अशी कुरकुरीत शेव वेळेस घातल्यावर शेवभाजीची शे टेस्ट आणखीन छान येते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद